G20 निमित्त नागपूर सजला आहे, बदललं नागपूर बघायला मिळत आहे. दोन दिवस कॉम्पर्सच्या ठिकाणी होणार आहे. कशा पद्धतीने पाहुण्याचं स्वागत होईल, काय शब्द पहिल्यांदा? तर मी नागपुरातल्या आपल्या सगळ्या प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो की G20च्या निमित्ताने अतिशय चांगली तयारी या ठिकाणी त्यांनी केली आहे आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी देखील त्याच्यामध्ये चांगली मेहनत केली आहे. त्यामुळे आलेल्या लोकांना नागपूरचं वैभव पाहायला मिळेल, अतिशय सुंदर अशा प्रकारचं नागपूर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहायला मिळेल आणि मला असं वाटतं की आपण उत्तम स्वागत करू, कारण शेवटी ही जी सगळी मंडळी येते ही त्या त्या देशामध्ये आपल्या शहराचं नाव घेऊन ते जातात. आणि आतापर्यंत मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी ज्या काही मिटिंग झाल्या त्याचे अतिशय चांगले रिपोर्ट्स हे जगभरामध्ये गेले, त्यामुळे तसाच रिपोर्ट नागपूरचा देखील गेला पाहिजे हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. अर्थात तुमची सगळ्यांची त्याच्यामध्ये आम्हाला साथ लाभेल हा मला विश्वास आहे आणि मी असं म्हणेन की आम्ही सगळे उत्साही आहोत. त्या संदर्भात मी काही फार सांगू शकणार नाही, कारण त्यांदरात G20चे प्रवक्तेच योग्य प्रकारे C20चे प्रवक्ते सांगू शकतील. पण मला असं वाटतं की एकूणच सिव्हिल सोसायटीची ही एंगेजमेंट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजसेवी वेगवेगळ्या देशातल्या ज्या संस्था आहेत इफेक्टिव्ह आहेत, इफेक्टिव्ह लोक आहेत, त्यांचे प्रतिनिधी येणार आहेत, त्याच्यामुळे निश्चितच समाज उपयोगी अशा प्रकारचे ठराव त्या ठिकाणी होतील. भाऊ हिंदी में बताइए, G20 नागपूर में हो रहा है, किस तरह से इसका योगदान? देखिए G20 का एक C20 एंगेजमेंट जो नागपुर में हो रहा है, हम सभी लोग बहुत बड़े पैमाने पर उत्साहित हैं. नागपुर का चेहरा बदला है, नागपुर पूरे तरीके से आने वाले डेलीगेट्स का स्वागत करने के लिए तैयार है और यहां के प्रशासन ने जनप्रतिनिधियों ने बहुत अच्छा कार्य किया है. इससे पहले महाराष्ट्र में मुंबई, छत्रपति संभाजीनगर, पुणे में तीनों जगह जो मीटिंग्स हुई है उसकी बहुत अच्छी चर्चा देश में और विदेशों में गई है, तो उसी प्रकार की चर्चा नागपुर से भी जाए और नागपुर के लोगों का भी इसमें हमने इन्वॉल्वमेंट बड़े पैमाने पर लिया है. स्टूडेंट्स है, बच्चे है, सबका इन्वॉल्वमेंट लिया है, हमारे आदिवासियों ने भी काम किया है, तो मुझे लगता है कि एक बहुत अच्छा मीटिंग यहाँ पर होगा. तोड़गा निकाला म्हणून तर बसेस गेला. फोटो व्हायरल होत आहे उसके ऊपर, उद्धव ठाकरे सोबत क्या धीरेन्द्र महाराज के ऊपर एक कंप्लेंट आई थी आपके तरफ, उसपे कोई एक्शन लिया गया है? धीरेन्द्र महाराज यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला त्यानंतर मला तर काही ती कंप्लेंट मिळाली नाही, पण अरे तुम्हीच दिला. त्यांनी स्वतः, मी देखील टीव्हीवर बघितलं की दुसऱ्या दिवशी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं, त्याची माफी देखील मागितलेली आहे, मी बघितलेलं आहे की नाना पटोलेंनी काय दिलं ते माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. शेतकऱ्यांसाठी जी समिती तयार केली त्यामध्ये नवलेंचं नाव नाही, त्यामुळे त्यांचा आरोप आहे की मला जाणीवपूर्वक दूर ठेवतो. असं आहे की जेव्हा बैठक झाली त्या बैठकीतच हे ठरलं होतं की आमदार आणि माजी आमदार त्याच्यामध्ये राहतील, त्याप्रमाणे आम्ही टाकलं.